मिलते हैं जेबी स्पोर्ट्स टिले संघाची सलामीची जोड़ी मैदानाच्या आत दाखल होती है। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन येतोय। गोलंदाजी मार्कवर सर्कलचं षटक हाताळण्यासाठी या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल। कारण खरे अर्थाने बघायला गेला तर मागील मैच मध्ये गरज होती 30 चेंडू मध्ये 53 धावांची सुरुवात अप्रतिम झाली होती, केवल एक विकेट त्या ठिकाणी प्राप्त झाली होती, शेवटपर्यंत प्रयत्न राहिला होता, परंतु तदनंतर हर्षल यांनी मात्र काय जादुई गोलंदाजी केली। 6 चेंडू मध्ये अवघ्या 7 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त झाल्यानंतर देखील कमबॅक केलं, 3 विकेट बॅक टू बॅक घेतल्या आणि सामना पूर्णपणे जुकला। नशिबाची साथ खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल ती वेलोली संघाला प्राप्त झाली। नशिबाची साथ मित्रांनो असते, परंतु त्याला प्रयत्नांची जोड देखील लागतीये, हे देखील विसरून चालणार नाहीये, ती जोड पाहायला मिळाली। तत्पूर्वी जाऊयात या सामन्याकडे। प्रसाद घेऊन जातोय, रोशन घेऊन जातोय पहिला चेंडू प्रभाकर साठी। स्ट्राइक वर आपल्याला प्रभाकर पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंड वर रोशन। बाउंड्री लाइन च्या बाहेरून यायचे आहे, प्रेक्षकांना विनंती आहे। यस, 6 फटका सुरेख, चेंडू जातोय सीमारेषे पार, हा येतोय संघाचं खातं खोलणारा चौकार। यस, गणेश बांगर स्कोरच्या भूमिकेमध्ये लाभलाय आणि मला वाटतं योगेश बांगर देखील या दसईमध्येच आहे, एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून ओळखला जातो। परंतु तत्पूर्वी आता माझ्या सोबत आहे गणेश बांगर, एक स्कोरर म्हणून लाभलाय सुरेख। पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर, रिवर्स अटेंडचा प्रयत्न आणि अटेंड अनसक्सेस होतोय। 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, बॅट आणि बॉलमध्ये स्पर्श झाला होता परंतु 38 चेंडू क्रॉस करू शकला नाही, परिणामी या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। आजच्या दिवसातील मला वाटतं हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना, युट्यूबच्या माध्यमातून टेनक्रिकच्या माध्यमातून देखील जोडले गेले प्रेक्षक। हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी ठेवला होता, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांना अपयश प्राप्त होते। निर्धाव चेंडूची सांगत होते, चांगली गोलंदाजी म्हणता येईल। आतापर्यंत चेंडू पिकी झाली आहे 3, पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतरचे दोन्ही चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाले। आता मात्र फटका येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल धरतीला दान केला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण देखील, 2 धावा कंप्लीट झाल्या, ज्या ठिकाणी विकेट प्राप्त झाली असती एकही धाव देखील प्राप्त झाली नसती, त्या ठिकाणी मात्र 2 धावा प्राप्त होत आहेत। धावसंख्या मात्र षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना 6 या अंकावर पोहोचलेली पाहायला मिळतीय आणि गोलंदाजी मार्गवर रोशन पाहायला मिळतोय। सुरेख नियोजनामध्ये संध्याकाळचे मला वाटतं 4:20 झाली आहेत। रिव्हर्स अटेंडचा प्रयत्न, हा चेंडू देखील रोखण्याचा अतोनात प्रयत्न झालाय, प्रयत्नांना यश देखील आलंय, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत। या 2 धावेनी धावसंख्या पुढे सरसवतीय, धावसंख्या धावफलकावर होती आहे 8 धावा, एकेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे, रोशन गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला पाहायला मिळतोय प्रभाकर, तर नॉन स्ट्राईक एंडवर रोहन पाहायला मिळतोय। थोडासा व्यत्यय येतोय रनअपमध्ये गोलंदाजाला, लेन्स या ठिकाणी शूटच्या निघालेल्या पाहायला मिळत आहेत, परिणामी पुन्हा एकदा रनअप घेण्यासाठी तयार रोशन। चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत केवळ 8 धावा दिल्या आहेत। शेवटचा चेंडू होता आणि हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेरून पंचांच्या धोनी आधरणीला समांतर, धाव प्राप्त होती अवांतर आणि एक्स्ट्राच्या रूपानं धाव प्राप्त झाल्यानंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या अंकित होती आहे 9 धावा। षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल रोशन।
रिवर्स अटेम्प्ट चा प्रयत्न आणि षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिन बाद 9 धावा. हा चेंडू डिफेन्स केलाय 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. रोहन पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू खेळून काढला. या चेंडूवर मात्र धाव प्राप्त होत नाही आहे. आता मात्र नक्की चांगला चेंडू परंतु 30 यार्ड मध्ये रोखला गेलाय आणि एकच धाव समाधान मारावं लागतं. चांगली गोलंदाजी करतोय विवेक. धावसंख्या 10 या अंकावर पोहोचली आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय कुलवंत नगर विपक्ष जेबी स्पोर्ट्स टिळे. विवेक चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मोठे फटके मात्र मारू देत नाहीये. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. अफील झाली आहे. काय निर्णय येणार? अजूनही निर्णय पेंडिंग आहे पंचांचा. काय निर्णय येतोय? यस, इट इज व्हाईट. हा चेंडू मात्र व्हाईट घोषित करण्यात आलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. फलंदाज देखील या निर्णयावर खुश होताना पाहायला मिळतोय. यस, हा फटका मात्र सूर्य एक फटका पाहायला मिळालाय. एबी डिव्हिलर्स ही आठवण करून देतोय. चेंडू जातोय सीमा रेषेपार 4 धावांसाठी. चेंडू घेऊन जातोय. रिवर्स अटेम्प्टचा प्रयत्न अनसक्सेस होतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये कुठल्याही प्रकारचा. निर्धाव असं चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून केली जाते. हा फटका येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउंस ओवर द रफर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे प्रभाकर. हावी होतोय पूर्णपणे. अक्रॉस द लाईन शॉर्ट चेंडू होता. फटका सुरेख. चेंडू फरार 4 धावांसाठी. हा चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. गती थोडीशी पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 19 धावा. जाऊयात द वाईस ऑफ द दसई फैजल सर. मी आपणा सर्वांची या ठिकाणी दुसरा दिवस क्रमांक दुसऱ्यामध्ये या ठिकाणी थांबतोय. रजा घेतोय. पुन्हा भेटूयात उद्या. तोपर्यंत ऐकत राहा पाहत राहा नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक. गोड आवाज फैजल सर. धन्यवाद जय सर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये रजा घेतात. सकाळच्या 17 पासून आज सायंकाळच्या 17 पर्यंत नक्कीच खूपच सुरेख समालोचन आपल्याला ज्यांच्या माध्यमातून गोड आवाज जे मात्र ऐकायला मिळाले. नक्कीच उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांना आपण ऐकूया. तत्पुरता जाऊया शेवटची मॅच आहे सर्व प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी. अंतिम सामना नामदेव क्रीडा मंडळ साई एकविरा चषकाचा.
चटाकी स्पर्धेसाठी आपण पाहतोय 10 किक च्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा लाइव टेलिकास्ट केली जाते। तर ही स्पर्धा स्कोररच्या भूमिकेमध्ये गणेश बांगर, तर पंचाच्या भूमिकेत पाहतो आपण देवेंद्र आणि कैलास। तर लेग साइडच्या दिशेने खूपच सुरेख फटका आहे, शत्ररक्षक घेतोय, खराब शत्ररक्षक पाहायला भेटलं, त्यातच परिणाम दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट केला। तर नक्कीच या स्पर्धेसाठी चार चांद लावण्यासाठी सर्व नामदेवलांचे क्रीडा मंडळचे सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्ग यांचं सुद्धा मी आभार मानतोय। आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच ही मॅच तुमच्या भेटीसाठी खूपच सुरेख मॅच पाहायला भेटतो। ठेले विपक्ष कुलवंत नगर संघ या दोन संघामध्ये रंगणारा धुंद आपण पाहतोय। तर जाऊया पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुरेख फटका पाहायला भेटतो आहे, नंतर क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरून क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवला जाईल, त्यावर मात्र फक्त एकच धाव। नक्कीच संयमी क्रिकेट पाहायला भेटते, कारण की दोन षटकामध्ये ज्या धावा पाहायला गेलं ना, तर टिलेस संघाने खूपच सुरेख फलंदाजी केली। कब्बल धावा आहेत प्रगतीपथावर आतापर्यंत 22, म्हणजे अंडर 22 आणि अंडर 23 सामने पाहतो आपण। आणि तर धावा पाहायला गेल्या तर 22 धावा आहेत। नक्कीच खूपच कॅल्क्युलेशन सांगताना मला स्कोररच्या भूमिकेत गणेश बांगर दुपारच्या सत्रामधून खूपच सुरेख आणि बघा खूपच कॉफी बुक स्टाईलमध्ये मारायच्या नादामध्ये आत्ता मात्र नक्कीच पंचाच्याकडे अपील केली होती, पण असेल ती मात्र पंचाने फेटावलेली आहे आणि नक्कीच क्षेत्ररक्षक लास्ट जॉब केलं होतं। नक्कीच एक चांगला क्रिकेटर म्हणून ओळखला जातो हा खेळाडू, ज्यावेळेस चेंडू अंगाला स्पर्श झाला त्यावेळेस डायरेक्ट सांगून देतो सर नॉट बॅटिंग कट ओनली फॉर बॉडी कट। तर जाऊया पुढचा चेंडू, आता मात्र नो चेंडू, भीमर चेंडू पाहायला भेटतो नक्कीच आणि हा चेंडूवर नक्कीच घर घर फिरतोय हात आकाशी, चेंडू मात्र फ्रीड असणार, खूपच छान मात्र पंचाची भूमिका। आजचा दिवस नव्हे तर पूर्ण 7 दिवस ज्या पंचाची भूमिका आम्हाला लाभणार असे आमचे कैलास लकडे यांच्या माध्यमातून। पुढचा चेंडू बाबी फ्रीड चेंडू आहे, पुन्हा एकदा लोवर फुटो चेंडू, त्याला भिरकवणी देतो आहे लेग साइडच्या दिशेने, पण नक्कीच चेंडू मात्र फरार होणार, चार धावांसाठी येतो आहे और दोरो मिलेगे चार तो बेडा होगा पार, ये लगा सही एकविरा चषका चौकार। वाईट चेंडू, तिसरा चेंडू टाकला गेला, एस्टनच्या खूपच दूरवर राहिला होता, पंचांनी मात्र दोन हात समांतर केलेत, तर चेंडू नक्कीच हा अवंतर असणार आहे। पंचांची शैली मित्रांनो सर्व शैली तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस सर पंचांनी एक बोट आकाशाकडे गेला तर समजाचा गडी बाद आहे, एक हाताने जर हात सरल केला तर चेंडू नो आहे, आणि ज्यावेळेस आकाशाकडे घर घर फिरकी फिरली तर समजाचा चेंडू फ्रीड आहे, आणि दोन हात समांतर झाले तर चेंडू वाईट आहे। तर बघूया आता मात्र आकाशालगत फटका, आणि नक्कीच खूपच उंची होती या चेंडूमध्ये, आणि नक्कीच चेंडू मात्र धरतीला दान होतोय, त्यावर मात्र एकच धाव घेतली जाते। बघा दोन धावा कंप्लीट केल्या आणि या दोन धावांनी ठेले संघाची धावसंख्या पाहायला गेली, सलामीचे मावळे मैदानामध्ये रणभूमीमध्ये खूपच सुरेख कामगिरी करतात आणि धावसंख्या प्रगतीपथावर लागली गेली। आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून 30 धावा नॉट आउट, 30 धावा खूपच सुरेख कॉम्बिनेशन आणि खूपच सुरेख पार्टनरशिप आपण ज्या दोन फलंदाजांमध्ये माध्यमातून पाहतोय, कारण की दोन्ही संघाला माहित आहे आम्ही एक एक सामना पराभूत झालोय, आणि जर आता जर पराभूत झालो तर ही रणभूमी सोडून आम्हाला जावं लागेल, जिंकलो तर नक्कीच एक मॅच म्हणजे चान्स मिळेल। पुन्हा एकदा करेल तर करेल काय गोलंदाज, गोलंदाजी करताना व्हाईट चेंडू नो चेंडू टाकले जातात, कारण की त्याची झाली हवा टाईट म्हणून गोलंदाज टाकतो व्हाईट। नक्कीच खूपच सुरेख आपल्याला पाहायला मिळते मॅच, कारण की दोन्ही संघ आपल्या गावाच्या नावासाठी आणि स्वतःला एक विजय मिळवण्यासाठी मॅच या साई एकविरा चषकमध्ये खेळत आहेत, तर मैदानामध्ये पूर्ण संघर्ष करतात दोन्ही संघ। हा ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा भिरकवून देतो काहू कॉर्नरच्या झोनमध्ये, मिलेगेरन चार तो बेडा होगा पार, वापिस आहे या साई एकविरा चषक का हे चौकार।
पाहिजे असेल आपला 12 प्रतिनिधी घेऊन येतोय पाणी. आणि नक्कीच पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ झाला, वाजवी खेळ 18 चेंडूंचा झाला आणि या 18 चेंडूमध्ये कब्बल धावा केल्या ठिले संघाने. अब तक हो गए 35 धावा झाल्यात नक्कीच. तर गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येईल पाहूया. तर नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय पाहूया. तुम्हाला पाहायला मिळेल कारण की मित्रांनो ही स्पर्धा मानाची आहे, आपल्या मंडळाची आहे, साई एकवीरा चषकाची आहे. कारण की ही स्पर्धा खेळण्यासाठी 365 दिवस ज्या वेळेस वाट पाहावे लागते ना, हे मैदान घडवावं लागतं आणि ज्या वेळेस मैदान घडतंय त्यावेळेस फक्त एकच मनामध्ये इच्छा असते का कधी लागेल रे साई एकवीरा चषकाची स्पर्धा. नक्कीच आणि एक चांगला जेवण बनवणारे आमचे म्हणजे मामा यांचं आगमन झालेलं आहे. आता मात्र लेग साईडच्या दिसून सुरेख फाटका आहे. नक्कीच वन बाऊन्स पुन्हा एकदा येतो साई एकवीरा चषकाचा दणदणीत हा चौकार डीजे. अव्या पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल कारण की सलामीचे मावळे आतापर्यंत खूपच छान कामगिरी करतात आणि आता मात्र खूपच दुर्वर चेंडू टाकला जातोय. कारण की ज्या वेळेस आक्रमण केला जातो ना गोलंदाजावर त्यामध्ये गोलंदाजाच्या मनामध्ये एक इच्छा चालू असते. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि करत रोहन स्ट्राईक घेतला आहे आणि गोलंदाजी रोशन आहे. तर गोलंदाजाच्या मनामध्ये एक इच्छा आहे का हा फलंदाज आक्रमण करतोय, याला कशा प्रकारे मी चेंडू टाकू आणि तशा प्रकारे चेंडू टाकायच्या नादामध्ये चेंडू वाईट टाकले जातात. आता मात्र पुन्हा एकदा खूपच सुरेख डाऊन द ग्राउंड फटका पाहायला भेटतो. एक साईडच्या दिशेने दूरवर क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा एकदा चुकी होत आहे, चुकी झाली रे झाली का. दोन खेळाडू मात्र कॉम्बिनेशन खूप सुरेख करतात आणि एकेरी दुबेरी धावांवर जास्तीत जास्त लक्ष देतात आणि धावसंख्या पाहायला गेली या दोन धावाने प्रगतीपथावर धावा झाल्यात 42 धावा. नक्कीच संध्याकाळचं सत्र पाहायला गेलं तर प्रॅक्टिस टाईम असतंय आणि त्यावेळेस भरपूर धावा होतात. तर कालची मॅच सुद्धा तुम्ही पाहिली शेई वर्सेस. आता मात्र वाईट चेंडू आहे. साने आणि शेरे संघामध्ये लास्ट मॅच आपण पाहिली, त्या मॅचमध्ये शेरे संघाने सुद्धा भलं मोठं आव्हान केलं होतं. तीच मॅच आपण तशीच संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच पाहतोय, आक्रमणी करतोय पाहूया. आणि चेंडू पुन्हा एकदा वन बाऊन्स हा येतोय. पुन्हा एकदा नामदेव क्रीडा मंडळ दसईचा साई एकवीरेचा चौकार. आणि आमचं साई बाबाचं संगीत ऐकलं, खूपच मनाला खूपच चांगलं वाटलं का साई बाबाचं संगीत ऐकल्यावर. काय स्पर्धा आहे साई एकवीरा आणि त्याच्यामध्येच नाव आहे साई बाबाचं. आता मात्र आकाश लगत फटका आहे आणि नक्कीच फटका फसला आहे. पहिला गडी 72 यशस्वीला आहे. अशा प्रकारे मित्रांनो झेल ज्या वेळेस घेतो जल्लोष करण्याच्या नादामध्ये आणि झेलच्या षटकाराच्या बाहेर फेकलं जाते. नक्कीच खूपच सुरेख कामगिरी या रोहनच्या माध्यमातून झाली. नक्कीच काय फलंदाजी केली, सलामीला आला होता आणि चौथं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि तत्पुरता ही फलंदाजी करत होता. नक्कीच कब्बल रोहन किती धावा चौथा धावा करून बाद झाला. नवीन फलंदाज प्रशांत जातो. हा प्रशांत खूप एक आवाज दिला फलंदाज आहे, त्याला मात्र कुठेतरी स्ट्राईक रोटेट करून द्यावं आणि नक्कीच त्याच्या बॅटेतून तुम्हाला सुरेख फटके पाहायला भेटेल. नक्कीच वन विभागामध्ये कार्य करत असणारे आमचे निलेश भाऊ आणि त्यांचेच सहकारी योगेश दादा पाटील यांच्यामध्ये. आता मात्र हा वाई सफर करतोय, चेंडू भिरकावून देतोय छत्रपतींचा छावा आणि मारतोय साई एक
नक्की पाहूया षटक क्रमांक आपण पाचवं आणि पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू होता। मित्रांनो पाहायला गेले तर या प्रगतीपथावर धावा लागल्या गेला तर 64 धावा ज्या मात्र प्रगतीपथावर लागल्या गेल्यात आणि 65 धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र कुलवंत नगर संघासमोर नक्कीच भलं मोठं आव्हान आहे, हे पूर्ण पार पाडावं लागतील पाच षटकांमध्ये। पासष्ट धाबा झाल्यात आणि 66 धाबांचं आव्हान आहे। नक्कीच हे आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी दोन फलंदाज आपण पाहूया। नक्कीच 13.20 सरासरीने धाबा करावा लागतील जर या संघामध्ये विजय करायचा असेल, या स्पर्धेमध्ये विजय करायचा असेल तर। तर दोन फलंदाज आपण मैदानामध्ये जायचे, भले मोठं आव्हान आहे पार पाडायचे। तर नक्कीच पाच षटक कंप्लीट करायचे तर 20-25 मिनिटांमध्ये ठेले संघ तर दोन फलंदाज मैदानामध्ये जायचे तर कुलवंत नगर संघ 65 धावा झाल्यात आणि 66 धावांचं आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी या रणभूमीमध्ये दोन फलंदाज आपण पाहतोय कुलवंत नगर संघाचे जयेश आणि विशाल। तर बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, कशा प्रकारे हा धोंदव आणि हे मॅच जी होईल ती मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल। हॅलो, चला पंच मॅच चालू करायचे। तर मैदानामध्ये मॅच पाहतो आपण, शेवटची आणि अंतिम मॅच आजच्या दिवसातील, दिवस क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच सर्व प्रेक्षक वर्गाच्या भेटीसाठी आलेली आहे साई एकविरा चषकाची शेवटची मॅच पाहतोय आपण या दोन संघामध्ये। एक संघ पाहतोय तर ठेले संघ नक्कीच ठिले विपक्ष त्याला फाइट करणार कुलवंत नगर संघ। तर प्रथम फलंदाजी करत असताना ठिले संघाने धावा केल्या प्रगतीपथावर 65 धावा आणि 66 धावांचं आव्हान ठेवले। पाहूया हे आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये, जयेश आणि त्याला साथ देणार विशाल। पाहूया पहिला चेंडू पंचांना पार करून प्रशांतच्या हातामध्ये गोलंदाजीचा भार आहे। पाहूया पहिला चेंडू टाकला जाईल प्रशांतच्या माध्यमातून, पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सूर्य फटका पाहायला भेटतो। शतरक्षक तेवढा तेजीने धावतोय पण चेंडू थांबणार नाही आणि चेंडू दोन शतरक्षकामध्ये होते चुकी, चेंडू अडवलाय। नक्कीच दोन धावा तर यशस्वीरित्या कंप्लीट केल्या आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण। नक्कीच पंच डिसिजन कळवायचे आपण तिथे, नक्कीच तीन धाबा आहेत की नक्कीच तीन धाबा आहेत। खूपच सुरेख पाहायला मिळाली तिथे शत्ररक्षण करताना, दोघांमध्ये झाली चूक पण चेंडू अडवला गेला। नक्कीच
बघू या षटकातील पहिल्या छंडवर तर मात्र स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि संघाचा श्री गणेश अखिलेया मैदान मध्ये पाहायला गेले तर दोन संघामध्ये एक लढत पाहायला मिळते. या रणभूमीमध्ये जिंकला तरी इतिहास हारला तरी इतिहास असंच करून दाखवावे लागेल, कारण की जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर. आणि बघा मित्रांनो पाहायला गेलं तर दुसरा चेंडू क्रिकेट मधला यॉर्कर चेंडू टाकला होता ब्रह्मास्त्र टाकून फर्निचर डिस्पॅच करतोय आणि गडी बाद. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, विवेक जातोय बघूया पुढचा चेंडू प्रशांत याचा. आता मात्र बॅटीची हलकीसी कट करतो वल्हाला जवाब क्षेत्ररक्षक आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षक सुरेख कमबॅक पाहायला भेटते नक्कीच. एकच धावचुकी सिंगल पाहायला मिळेल दोन खेळाडूंच्या माध्यमातून नक्कीच. प्रशांत मात्र खूपच सुरेख गोलंदाजी करतोय. पाहूया पुढचा चेंडू. ओहो ऑफसाईडला मारायच्या नाद्यामध्ये तेच तार चेंडू होता. फलंदाजाच्या फ्लो मध्ये काही चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच पहिले षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली प्रगतीपथावर धावा लागल्या गेल्या. आता मात्र समीकरण पाहायला गेलं मित्रांनो 24 चेंडू 62 धावांची गरज आहे. तर पहिले षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4 धावा चारच धावा आल्या आणि नक्कीच एक गडी बाद केला तो मात्र प्रशांतच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं बादू आहे नक्कीच. आता मात्र धावा करायचे 15.50 सरासरीने धावा करावे लागतील जर कुलवंत नगर संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर, कारण की ही स्पर्धा मानाची आहे. साई एकविरा स्पर्धा आपण पाहतोय 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागतेच आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये संधी भेटते. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाइड यॉर्कर चेंडू होता. नक्कीच कुठलीही धाव नाही या चेंडूवर. तर बघूया आता मात्र रोहन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. तर रोहन खूप सुरेख गोलंदाजी करतोय, कारण की पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू टाकला गेला रोहनच्या माध्यमातून. पाहूया दुसरा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल आणि तो कशा प्रकारे खेळला जाईल हे सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळेल. आता मात्र बॅटीची लिडिंग याची लागते नक्कीच. पंचांचं बोर्ड आकाशाकडे नक्कीच. धक्का क्रमांक दुसरा बसतो आहे कुलवंत नगर संघाला. डीजे
चला स्पीडअप करायचे पंच. प्रशांत जरा स्पीड घ्यायचे मॅचला. नक्कीच अनेक वर्ष या मंडळासाठी नक्कीच खूपच कार्यरत करत असलेले आमचे निलेश भाऊ नक्कीच अनेक वर्ष क्रिकेट सुद्धा खेळले आणि अनेक वर्ष एसटी रक्षकाचं काम सुद्धा केलं आणि नक्कीच आता कुठेतरी वन विभाग मध्ये काम करत आहेत. कुठेतरी क्रिकेटमधून थोडी निवृत्ती कमी आहे पण अजूनही फलंदाजीसाठी उतरले ना तर त्यांचा एकच शॉट मला आवडतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तो फटका त्यांचा सुरेख फटका असतो. तर पाहूया खूपच सुरेख फटका पाहायला भेटला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येतो आहे. एका हातामध्ये चेंडू अडवला गेला त्यावर मात्र एकच धाव. ओम केबल आणि वेदांत नेट सर्व्हिसच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा आम्हाला त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेटची व्यवस्था निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. नक्कीच रमेश विषय यांच्या माध्यमातून आम्हाला ही नेटची व्यवस्था अवेलेबल करून दिल्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहोत. आता मात्र खूपच सुरेख फटका नक्कीच जो झोन मी निलेश भेरे सरांचा सांगत होतो आणि त्याच ठिकाणी चेंडू भिरकवून दिला जातो आहे. हा सुद्धा येतो आहे चार धावांसाठी चौकार. नक्कीच भारतामध्ये सर्वच पोरं म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. नक्कीच पाहूया चौकार आल्यानंतर काय संगीत सुरेख संगीत ऐकायला मिळालं आपल्याला. पाहूया पुढचा चेडू लगेच जरी युवा साठेन करण्याच्या नादामध्ये तेच तार चेडू टाकला गेला. नक्कीच पुन्हा एकदा आता कमबॅक करतोय गोलंदाज. नक्कीच दहा धावाच्या मात्र लागल्या गेल्या. तर षटक क्रमांक दुसरं पाहतोय आपण रोहनच्या माध्यमातून. आता मात्र खूपच सुरेख फटका खूपच सुरेख क्षेत्रक्ष पाहायला भेटा आणि रनआउटच्या स्वरूपात गडीबाद. चला फलंदाज आपण धावत जायचे. समीकरण राहिले आता मात्र 18 चेडू 57 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुन्हा एकदा प्रशांत याला पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय. नवीन फलंदाज हर्षल जातोय मैदानामध्ये. चला स्पीडअप करायचे प्रशांत. पाहूया षटकातील पुढचा चेडू प्रशांताचा. नक्कीच स्लोवर चेडू होता गतीमध्ये परिवर्तन केलं. नक्कीच निर्धाव चेडू पाहायला भेटतोय. नक्कीच खूपच सुरेख गोलंदाजी करतोय प्रशांत. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आलेत. पुढचा चेंडू पाहूया. नक्कीच डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. स्टेट ड्राईव्ह फटका आलाय दूरवरून क्षेत्ररक्षक दलाला. नक्कीच चेंडू अडवला जाईल. नक्कीच चेंडू पैकी सुरेख आहे पण जज करामध्ये कुठेतरी यशस्वी ठरला नाही.
दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाला. लेझी क्रिकेट पाहायला भेटला मित्रांनो, जिथे एकच धाव होती तिथे मात्र दोन धाव पाहायला मिळाल्या. नक्कीच या दोन धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली आहे कुलवंत नगर संघाची. नक्कीच कुठेतरी आक्रमण करावं लागेल, ते आक्रमण करण्याचे धाडस या दोन फलंदाजामध्ये आले पाहिजे, पण ते धावा काही येत नाही आहेत. एकेरी दुबेरी धावा मारून संघ मात्र विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. आता मात्र पुन्हा एकदा हलकासा कट केला आहे, पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातो आहे. रोहन चेंडू खाली येतो आहे, चेंडू अडवला जाईल, मग पुन्हा एकदा फेकी केली जाईल, होईल कलेक्ट, त्यावर मात्र एकच धाव. पाहूया नक्कीच नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगतोय का हा सामना चालू आहे ठिले उपक्ष कुलवंत नगर. नक्कीच आता मात्र डावकर आताचा फलंदाज प्रथम स्ट्राईक यांना पाहूया प्रशांत कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आता मात्र आकाशालगत फटका आहे पाहूया, रोहन जज करतो आहे आणि हा खेळाडू मात्र एक नावाजलेला खेळाडू आहे, साई स्पोर्ट्स संघामध्ये नेतृत्व करतो हा खेळाडू. नक्कीच खूप छान खेळ टिपलाय डीजे. नक्कीच नवीन फलंदाज रोशन येतो आहे, तर प्रशांत खूप छान अशी कामगिरी करतो आहे. आता मात्र नक्कीच वाईट चेंडू टाकला जातो आहे, तर षटक क्रमांक आपण तिसरं पाहतो आहे. भरपूर धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, कुठेतरी कुलवंत नगर संघ संघर्ष करतो आहे. लहरो से नबका पार नाही होती, कोशिश करणे वाले की हार नाही होती. नक्कीच संघर्ष करत राहा, विजय तुमचं नक्कीच होणार. नक्कीच स्टेट ड्राईव्ह फटका पाहायला भेटला, स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडू अडवला जातोय. नक्कीच षटक क्रमांक तिसरं कंप्लीट झालं आणि तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेले तर ना उसके ना मेरे हो गई तेरी 13 धावा आणि 12 चेंडूमध्ये करायचे 53 धावा. सव्वीस पॉईंट 50 सरासरीने दावा करावा लागतील जर या स्पर्धेमध्ये टिकून राहावं असेल तर. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतो आहे चौथं षटक टाकण्यासाठी प्रभाकर. पहिला चेंडू पाहायला गेला तर सूर्य एक चेंडू टाकला जातोय. प्रभाकर याला माहिती आहे हा फलंदाज आडव्या पट्ट्याने फलंदाजी करतोय, तर त्याला मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टाकावं आणि नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव आलाय, षटक क्रमांक आपण चौथं पाहतोय प्रगतीपथावर. ही मॅच सुद्धा वन साईड मॅच पाहायला भेटते की काय. आणि मात्र पुन्हा एकदा लहाजवाब चेंडू यष्टीरक्षक पाहायला गेले तर प्रशांतच्या माध्यमातून सूर्यरेख ज्या प्रकारे आमचे निलेश भाऊ यष्टीरक्षक करतात त्या प्रकारे यष्टीरक्षक प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. सांगायचं गेलं तर कुलवंत नगर संघाचे तू चल मी आलो मी जातो तू ये हेच मैदानामध्ये पाहायला भेटलंय. तू जा, तू दोन चेंडू खेळ, तू पूर्णपणे सेट होय आणि नंतर मी आउट होतोय. पुन्हा एकदा मी म्हटलं त्याचप्रमाणे समोरच्या दाराने जातो आणि मागच्या दाराने घरी जातोय हेच मैदानामध्ये पाहायला भेटतंय. धन्यवाद पंच, ही कट आउट आहे ना, कट आउट आहे नक्कीच धनेश, पण कट आउट आहे, यष्टीरक्षकाची विकेट नाही गोलंदाजाची विकेट आहे. नक्कीच तर जाऊया नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये.
आता मात्र पुन्हा एकदा आकाशाला गटफटकाय बघूया. हॅट्रिक चान्स आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि नक्की जोन खेळाडूच्या मध्ये होते चूक आणि चुकीचा परिणाम मिलेगरांची आर तो बेडा होगा पार ये लगा सही एक विराट चषक का चौकार डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच हा झेल जर टिपला असता ना तर नक्कीच तुमच्या गोलंदाजाची या स्पर्धेमध्ये दुसरा हॅट्रिक घेण्याचा मान त्याला मिळाला असता आणि अहम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुद्धा एक टी शर्ट मिळाला असता. पाहूया पुढचा चेंडू. ओहो आता मात्र सुरेक चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षण सुरेक चेंडू आला का लवचिंगम प्रमाणे खेचतो आणि लगेच एसटी रक्षक खूप सुरेख कामगिरी करतोय. नक्कीच खेळाडू कक्षामधून तर कुलवंत नगर संघ सर्व आउट झालाय. आता मला तरी वाटतंय का सर लास्ट खेळाडू बाकी आहे की काय. नक्की शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर कोण येतो बघूया. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आला ऋतिक आणि पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू येतोय. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. व्हाईट चेंडू पाहायला भेटतोय. कुलवंत नगर संघ नक्कीच ही स्पर्धा आपण खेळण्यासाठी आलात. एकही खेळाडू तुमच्या खेळाडू कक्षामध्ये नाहीये याचा विचार केला जाईल. आता मात्र रिवर्सचा अटेंड केलाय आणि मॅच कोणी जिंको हँडशेक केल्याशिवाय ही स्पर्धा सोडायची नाहीये. तर बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हलकासा कट केला जातो तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच चेंडू फेकी सुरेख आणि नक्की जरा रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा गडी बाद होतोय. पुन्हा आतुरतेने वाट पाहत होतो तो व्यक्ती मात्र आता स्टेजवर येत आहेत आमचे जुने खेळाडू. नक्कीच बालाबावळ्याचं आगमन झालंय साई एकविरा चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहायचे आमचे एक नावाजलेले खेळाडू त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आमचे बालाभाऊ तसेच वन विभाग क्षेत्रामध्ये असलेले आमचे निलेश भाऊ हे सुद्धा अनेक वर्ष क्रिकेटसाठी या नामदेवला क्रीडा मंडळासाठी त्याने घालवलेत आणि त्याच्या माध्यमातून हे बाकीचे सर्व खेळाडू खेळतात. नक्कीच पूर्ण कंटिन्यू मॅच कंप्लीट झालेली आहे आणि नक्कीच जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत हारलेल्या संघाचं कौतुक. तर दोन्ही संघाने लाईनअप करून मगच मैदानाच्या बाहेर